नमस्कार, मी वैशाली। 88 वर्षांच्या माझ्या आईकडनं तिच्या अनुभवातून सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। आई, आता आज काय बनवणार आहोत आपण? मी मोदक करणार आहे, उकडीचे मोदक। उकडी, हां बरं। मग त्याच्यासाठी कुठला वेगळा तांदूळ वगैरे घ्यावा लागतो, म्हणजे तांदळाचं पीठ कुठलं? मी आंबेमोर तांदूळ घेतलंय, हां, आणि जाडा तांदूळ घेतलाय। जाडा तांदूळ आणि आंबेमोहर, हा। पण मग त्याचं प्रमाण असतं का काही? आता मी 3 वट्या आंबेमोहर तांदूळ, हा, 2 वट्या साधा तांदूळ, हा, म्हणजे तो जाड तू म्हणतेस तो तांदूळ, हा। आणि मग ते एकत्र करून दळायला देते का तू? हा, दळा, तसे दळले तरी चालतात, नाही तर वेगळे दळायचे, हा, आणि मग प्रमाण आपण घ्यायचं, असं केलं तरी चालतं। बर, मग आता आपण मोदक करायला सुरुवात करूया, चालेल? हा, आता सगळ्यात आधी आपण काय घेतलंय ते तू सांग। वैशाली, आता हे 4 वाट्या पीठ आहे, 4 कप घेतलंय, 4 कप, आणि हे दोन्ही पीठ आपण एकत्र करून तू मगाशी म्हणाली तसं केलंय, हो ना? हा, म्हणजे 3 वाट्या आंबेमोहर तांदूळ आणि 2 वाट्या जाड तांदूळ असं एकत्र करून दळायला दिलं आणि ते पीठ आता आपण इथे घेतले 4 कप। हा, ठीक आहे। आणि इथे तू पाणी गरम करायला ठेवायचं, 2 कप ठेवलंय, 2 कप पाणी घेतलंय आपण, हा। आणि मग त्याच्यात काही घालायचंय का? आता थोडं मीठ टाकायचं चिमूटभर, हा, आणि थोडं तेल, आणि उकळी आली हे पीठ त्याच्यामध्ये घालायचं। बर, पण मग आई काही जण तूप पण घालतात ना ग, साजूक तूप वगैरे? पण मी तूप नाही घाल, नाही घालत, तेलानी मऊपणा येतो। बर बर, ठीक आहे, चालेल। मग पण मग आता ही पाणी गरम घ्यायचं जेव्हा म्हणतो तेव्हा पाण्याला एकदम उकळी आणायची का नुसतं कोमट असं गरम करायचं? पाणी चांगलं उकळवायचं, उकळवायचं। बर बर, आणि आता तू ते गरम करायला ठेवून दिलंय, दोन आता त्याच्यात मी लगेच मीठ टाकणार। हा हा, ठीक आहे। आता हे मीठ घातलंय आईनी, तेल घालणार ना आई? तेल पण लगेच घालायचंय? हो, लगेच। बर, एक टेबलस्पून आईनी साधारण तेल घातलेलं आहे याच्यामध्ये, हा, ठेवते मी। आणि आईनी गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतलाय आणि हे बघा त्याच्यावर आपण एक अशी प्लेट पण ठेवून दिली आहे, हे पीठ करपू नये म्हणून। आता हे बघा आपलं पाणी इतकं असं छान उकळलंय, हा। आता आई थोडं थोडं असं त्याच्यामध्ये हे पीठ घालत जाते। आणि आई हे सगळं एकदम घालणार का तू? अच्छा, आणि आता हे बघा या पद्धतीने हे असं आपल्याला, आणि गॅसची ज्योत एकदम बारीक आहे। आई, चालूच ठेवायचा आहे का गॅस अजून? गॅस बंद तरी चालेल, चालतो ना, हा। आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे, मी ढवळून देऊ का ही सगळं नीट? ढवळ, हा, थांब। हे बघा आता हे मिक्स करून झालंय आणि आई असा याच्यावर गार पाण्याचा थोडा हपका मारते, हा। हे जरा माझ्यासाठी पण नवीनच आहे। हलवून देऊ? हा, आता मी ढवळून देते हे सगळं 1 मिनिट। आणि आता हे ढवळल्यानंतर आपण याच्यावर परत झाकण ठेवतो, हा, आणि गॅस परत आई सुरू करायचा ना, हा, चालू कर। आणि मग आता आई हे असं किती वेळ आपल्याला झाकण ठेवून वाफ आणायचे परत? 5 मिनिट पण नाही, 2-3 मिनिट, 2-3 मिनिट। बर, गॅस आता वैशाली मी बंद केलाय, हा, 2 मिनिट तू साधारण हे ठेवलं आणि गॅस बंद केला। हे मी एका परातीत घेऊन तेलाचा हात नाही पाण्याचा हात घेऊन मळणार। पण मग हे थोडा वेळ ठेवायचं वगैरे काही गरज नाही, काहीच नाही। बर, चल। आता आई, आईनी घेतलं थोडं पीठ ह्याच्यात काढून घेतलेलं आहे आणि इथे गार पाणी साधं म्हणजे ना घेतलंय। आता हे मी मळते, मळणार आहे, ओके। आणि आई हे गरम असतानाच मळायचं का ग? हो, हा। मी देऊ काय मळून तुला? दाखव,
आणि हे बघा आई जशी जशी गरज पडते ना तसं तसं हाताला थोडंस पाणी हात बुडवते आणि परत हे मळून घेते. आणि आता तेलाचा हात म्हणजे आई आधी तू पाण्याने मळून घेतेस आणि मग तेलाचा हात लावणार ना. हा हा हे बघा इतकं छान आईने असं ते मळून घेतलंय. वा तेलाचा हात पाण्याचा हात. अच्छा तेलाचा हात पाण्याचा हात असं ते मळत जायचं आहे. आणि आईने इथे साधारण आत्ता मी आईला पाव कप तेल काढून दिलेलं आहे आणि तिथे एक कप आपण पाणी बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि हे बघा अजिबात असं घालत गेलेली नाही आहे ती डायरेक्ट फक्त पाण्याचा हात. हे बघा असं ती बुडवते फक्त तेल पण तसंच आणि अगदी छान मळलं जाणं. हे बघा इतकं ते आता छान एकजीव होतंय. हे बघा वा आई ग आता हे जे आपण थोडं परत इथे हे बघ आता हे जे आपण इथे थोडं परत पीठ ठेवलेलं आहे हा तर मग हे एकदम आपण असं एवढा गोळा असं करून घेतो. हा आणि मग जसं आपण मदत करायला दूर तर तसं मग थोडं म्हणून तेलाचा हात पाण्याचा हात लो मग ती पारी बांधवायची. म्हणजे आता जेवढं आपण उकडून ते पीठ घेतलेलं आहे ते सगळं याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं हो ना. हा चालेल मग ते आधी आपण करून घेऊया आता. आणि हे बघा हे इतकं आईने सुंदर मळलंय की काय सांगू. हे बघा वा एक जीव खूप मस्त असं हे पीठ झालेलं आहे. आणि याच पद्धतीने आम्ही बाकी सगळं पीठ आता मळून घेतो. आता हे बघा आपण तीन हे गोळे मळून घेतलेत. हा पहिला जास्त मळून घेतलेला आहे हा पण छान असा आपण एकजीव झालेला आहे. पण हे दोन आपण जेव्हा मोदक या गोळ्यांचे करू तेव्हा तो परत छान आपल्याला मळून घेणं गरजेचं आहे. तर आता आधी आई ह्याचे करणार ना आपण. हा ठीक आहे चालेल. पण मग आई आधीच आपण ते काय आकारात घ्यायचे आहेत वगैरे त्याचे गोळे आधीच करायचे का त्याची काही गरज नाही आहे. काही नाही ना ठीक आहे चालेल. हा आता तेल काढून देऊ आई त्याच्यात थोडं तेल काढू का. हा झाल्यावर काढते चालेल ना. हे बघा आता आई परत त्यातलाच थोडासा गोळा घेतलाय आणि असा मळते ती. आता हा एक आईने दाखवल्यानंतर पुढचा मी दाखवणार आहे. आई इतका छान तो मळून मळून तो एकदम असा आपल्याला मऊ करायचा आहे बघा. आणि हे बघा आई कसा तो वळवत जाते. मी या बाजूने दाखवते. हे बघा पाणी आणि तेल असं हाताला लावत लावत आई ते खोल करत जाते बघा. पारी नेहमी सांगू वैशाली हा बोटांवर वाढवायची. हा बोटांवर पारी वाढवायची असं आई सांगते. हा हे बघा आता वा म्हणजे वाटीच केली आईने. हा खोल कराल तेवढा मोत घालत तुम्हाला आज चारण छान बसत. हा आणि आईच मोदक पण एकदम मोठा मोठा करते. देऊ सारण इकडे सारण दे. आणि मोदक मध्ये भरण्यासाठी सारण जे आपल्याला लागतं त्याच्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 3 कप खोवलेला ओला नारळ
याच्यामध्ये अगदी तुकडे वगैरे तुमच्या नारळाचे आले तरी सुद्धा चालतील. आणि कुठलंही वेगळा याच्यामध्ये काही गोष्टी न घालता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं मिक्सरमध्ये घालण्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यात असं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं एकदा ते फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे यातली कुठला कचरा असेल किंवा कुठला त्याला आपण चटण्या वगैरे केल्या असतील तर त्याचा जो वास असतो तो निघून जायला मदत होते. आणि आता या भांड्यात आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे बघा या पद्धतीने आपण ते नुसतं असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता गॅसच्या छोट्या बर्नरवर मी कढई तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दूध सुरुवातीला मी तापवून घेतलेलं नाही आहे तर हे कच्चंच दूध आहे. नंतर लगेच या दुधात आपण केशराच्या थोड्याशा काड्या घालून घेतोय. केशराचा वास खूप छान येतो या दुधाला. आणि आता गॅसची ज्योत मोठी करायची आहे आणि हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आपण आपल्या सारणामध्ये वेगळा खवा वगैरे असा घालणार नाही आहे तर घरीच आपण खव्याची चव कशी येईल याचा विचार करून ही गोष्ट करणार आहोत. गॅस मोठा करून आपण हा दूध आटवून घेतोय त्यामुळे गॅसपाशीच उभे राहून हे दूध सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आणि आटवत असतानाच आता आपल्या दुधाला केशराचाही छान रंग आला आहे आणि हे दूध आपण पूर्ण आटवून घेतलेलं नाही आहे. अगदी हे बघा थोडंसं त्याच्यामध्ये आपण दूध ठेवलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधनं बारूक करून घेतलेलं ओलं खोबरं आणि गूळ घातलेलं आहे. 3 कप ओल्या खोबऱ्यासाठी मी 1 कप गुळाची पावडर वापरलेली आहे. आणि गुळाचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आणि एकदा का हे सगळं खोबरं गूळ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे दुधाचा मसाला. 1/2 टेबलस्पून आपण दुधाचा मसाला ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि हा मसाला मी घरीच केलेला आहे. आणि हा दुधाचा मसाला कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे. दुधाचा मसाला आपण घातल्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत वेगळी वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालायची गरज नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी खसखस वापरली तरीही चालेल. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे कोरडं होईपर्यंत असं ढवळत राहायचं आहे. आता आपलं मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. मी गॅस बंद केला आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला गार करायला ठेवून द्यायचं आहे. माझ्या आईने मोदकाला कळ्या पाडल्या त्याच्यात सारण भरलं आहे पण तेवढाच भाग काही तांत्रिक कारणामुळे इथे तेवढी क्लिप आपल्याला अपलोडच करता येत नाही आहे. तर हा आहे आईने केलेला मोदक. आता मी यातलाच एक गोळा घेतलेला आहे आणि आईने काय आयडिया केली आहे बघा. हा असा ती थोडा हो ना आई तू असा उभट करून घेते ना थोडा हो ना हा असा आई उभट करते आणि मग असं असं करत ती खाली खाली जाते बघा. आणि आपोआप मग या पद्धतीने आपण करत गेलो. आता मी परत याही हाताला पाणी लावलंय आणि इथून पण. आणि हे बघा आता या पद्धतीने आपण आणि आईने जसं सांगितलं तसं आता मी हे वरचं जे आहे हे असं बोटाने नीट करून घेते. झाली हो. समजा एखादं असं एक हे झालं तर ह्याच्यावर एकावर एक असं आपण करून ठेवूया. आणि ही बघा आता हा असा आपला आपण पण छान केलाय. सारण भरलं आणि परत पाण्यामध्ये मी हात बुडवलाय. हे बघा म्हटल्यास तेलाच आपण चालतो. एक
एखादं फुटलं काही झालं तरी काही दडपण घेऊ नका, जमतं. सगळे काय आपण एकदम एक्सपर्ट कधीच कुणी नसतो. आणि हे बघा, जस्ट या प्रकारे मी जमला नाही असा मी मोदक केलेला आहे. असं भरलंय पाण्याचा अजून एक पद्धत, हा नुसता गोल करून घेतलाय. आणि हे बघा, याचा हात घेतलाय असा मोदक करते. आणि याच पद्धतीने मी बाकी सगळे मोदक तयार करून घेत आहे. आता ही मोदक वळून झालेले आहेत, तर आता हे उकडताना काय काळजी घ्यायची आपल्याला? उकडताना हा फडक घ्यायचं, हा पण ते ओलं करून चाळणीत टाकायचं बर, आणि त्याच्यावरती ते मोदक लावायचे आणि ते झाकण टाकायचं बाजूचं फडक आणि त्याच्यावर पुन्हा पाणी मारायचं. पण मग त्याच्यासाठी केळीचं पान पाहिजे वगैरे? काही जरूर नाही, काही नाही ना गरज त्याची. ठीक आहे, मग तू दाखव एकदा. आणि तू काय म्हणाली, पाणी का जास्त घालायचं? म्हणजे वाफ वरपर्यंत मोदकांना छान लागतं, वाफ लागते. आपल्या रोजचे जे पाणी प्यायचे ग्लास आहेत ते 4 ग्लास मी पाणी घातले. आता ती चाळणी ठेव त्याच्यावर. आता आपण ही चाळणी याच्यावर ठेवली आहे. आता फडक टाक, तर रुमाल ना हा ओला करून टाका. हा का, आणि आपण रोजचा जसा आपल्या घरात रुमाल असतो तसा मी रुमाल घेतलाय आणि हा ओला करणार आहे. आणि आता हे घालू का ह्याच्यावर? आता त्याच्यावर मोदक लाव. 8 मोदक बसवलेत आपण. हा हे थांबा, हा असं फडक धुवलात. अच्छा, हा आणि आता त्याच्यावर पुन्हा पाणी मारावं. पाणी मारायचंय? थांब हे बघा, पाहिजे पाणी का मारलं? हा लक्षात आलं का मारून वरून वाफ छान येते. अच्छा, आता झाकण लाव. हा त्याच्यावर झाकण ठेव आणि आता ठेव. हा आणि हे बघा, आता आपण या पद्धतीने ठेवलेले आहेत. 15 मिनटं साधारण झालेली आहेत. आता गॅस बंद करते मी. करत असताना आपण झाकण पाहिलं मी जर काढते आहे. झाले आईने असं हात लावून पाहिले मऊ आहेत का, तर आता ते छान झालेले आहेत. आता आपण ते उघडूया. ही चाळणी आपण बाहेर लगेच काढून ठेवून दिलेली आहे. 5 मिनिटांनंतर मोदक काढायचे मोकळे कर. झालेत आपले मोदक. आता आईने इथे केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मोदक आपण काढत जाणार आहोत.
वाव आणि या सगळ्या मिश्रणामध्ये आपले 22 मोदक तयार झालेले आहेत आणि सारण संपल्यामुळे 3 मोदकांचं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आता हा मोदक मी आतूनसुद्धा तुम्हाला दाखवते. अगदी भरपूर सारण आपण या मोदकामध्ये भरलेलं आहे आणि या गरमागरम मोदक खाताना त्याच्यावर छानपैकी असं साजूक तूप घालायचं आहे. आणि एक सांगायचं राहिलं आहे की हे मोदक उकडताना गॅसची ज्योत आपल्याला मध्यम ठेवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रसादाची थाळी. तोपर्यंत नमस्कार.